या अशा अडचणी ही अशी परिस्थिती आपल्याला तयार करत असते. आपण धीर खचू द्यायचा नाही, ठामपणे उभं राहायचं, अशा गोष्टीतून शिकायचं. बरं मला सांग, तू प्रेम केलंस? आजपर्यंत तरी मला माझं फूल दिसलं नव्हतं. माता या जीवाच्या अंबरीचा लुक लुकणारा तूच तारा. मला फक्त तुझी साथ हवी आहे. कोणती बी गाडी खराब होते, हात लावतात चालू करतो तो फक्त बंग्या दादा. सूर सारे प्रेम वेडे वाजती मनात. गरिबांना काही इज्जत नसते का ग? प्रत्येकाची इज्जतीची व्याख्या वेगवेगळी असते. तुझ्या मनाला जे वाटत ना ते तू कर, मे बी राईट मे बी रॉंग. आपले प्रॉब्लेम आहेत ना, आपल्यालाच सोडवावे लागतात. आम्ही सगळे तुझ्यासाठी एवढे कष्ट का घेतोय? कारण तू आमचं स्वप्न आहेस. मी सगळं व्यवस्थित करेन. शंभू शंभू शंभू, हे राजकारण आहे असं सहज नाही कळणार. मलकापूरच्या पोरांवर हात टाकलाय तो साजब भाई, तुझा हात कापल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. तू माझ्या समोर दुसरी कोणाची जरी अवकट काढलीस ना तर लक्षात ठेव. मोठ्या घरची पोर आहेत, ती झेपणार आहेत का आपल्याला भांडणं? तर घरात बाहेर काढून भर चौकणार. शाबाश, म्हणजे आता मजा येणार एकदम, एक नंबर मजा. त्यांनी माझा गेम केलाय ना, मी त्यांचा थेट गेम करतो. आपले पुरा रात्रीची कुठं झकमारी करत फिरतेत हे माहित नाही पाहिजे तुम्हाला? मला रावीला दिलेलं वचन मोडता येणार नाही. फार मोठं राजकारण आहे बाळा. मग शहापूर मधल्या एरियातला फाईल अंकुशला डिक्लेअर करून टाकायचं. एका दगडात एक पक्षी नाही मारला, अख्खा थावाच मारला. बाबा मला अंकुशची काळजी वाटते. आपण माफी का मागायची? चूक त्यांची आहे ना. अंकुश तो असा नव्हताच यार आधी. अंकुशनं तुला हरवून त्याच पॉलिटिकल करिअर सेट केलंय. छोट्यांची सावली मोठी व्हायला लागली की समजून जायचं लवकरच अंधार होणार आहे.